हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन या चॅनलमध्ये. आणि आज आपण पुन्हा एकदा अंडा रेसिपीज बनवणार आहोत. स्टुडंट रेसिपी आहे, झटपट होणारी, जे आपल्या पॅरेंट्सपासून लांब राहतात आणि त्यांना अंडा लवर्स आहेत पण त्यांना अंड्याच्या वेगवेगळे प्रकार बनवता येत नाहीत. तर चला आज आपण त्यांच्यासाठी ही नवीन रेसिपी बनवणार आहोत. वर्किंग वुमन पण पटपट, असं म्हणजे काही जास्त मसाला वाटायची गरज नाही, झटपट अशी ही रेसिपी होते. तर त्यासाठी मी इथं अंडे बॉईल करून घेतलेले आहेत. दोन कांदे चॉपरमध्ये पटकन बारीक होतात, छान असे फाईन चॉप करून घेतलेले आहेत. एक मोठ्या साईजचा टॉमॅटो घेतलेला आहे. चला तर मग आता एक मसाला पण रेडी करून घेऊया आपण. तर आता सर्वात अगोदर आपण घेणार आहोत धना आणि जीरा पावडर एक चमचा. त्यानंतर आपण घेणार आहोत पाव चमचा हळद. काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे एक चमचा. त्यानंतर आपण गरम मसाला घेणार आहोत एक चमचा. गरम मसाला घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ तुम्ही याच्यात टाका किंवा त्याच्यात नंतर तुम्ही अंदाज घेऊन सुद्धा टाकू शकता. तर आपण नंतर टाकूया. आता आपण एक चमचा कसुरी मेथी छान हातावर अशी हे करून नंतर ह्यामध्ये मिक्स करूया. आता हे मसाले भिजवण्याचं एकच कारण आहे की मुलांना पटकन असं, म्हणजे जे स्टुडंट आहेत त्यांना अंदाज येत नाही आणि मसाले करपले जातात आणि मग भाजीला करपट वास येतो. त्यामुळे आपण हे ना अगोदर पाण्यात हे करून घेऊया, घोळ बनवून घेत आहोत त्याचा. तर चला आता हे सुद्धा रेडी झालेलं आहे, आता साईडला ठेवूया आणि तेल गरम करत ठेवणार आहोत. आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. सर्वात अगोदर त्यामध्ये ना आपण जिरं टाकून घेऊया, अगदी थोडंसं, अर्धा चमचा. त्यानंतर आपण हा चॉप केलेला कांदा टाकणार आहोत. छान कांदा गोल्डन ब्राऊन करायचा आहे आपल्याला. आता कांदा छान ब्राऊन झालेला आहे तर आपण त्यामध्ये ना टॉमॅटो टाकून घेऊया. तुमच्याकडे टॉमॅटो नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही त्यामध्ये टॉमॅटो प्युरे सुद्धा टाकू शकता. आता पाहू शकतात आपला कांदा टॉमॅटो छान परतून झालेला आहे आणि आपण हा जो मसाला रेडी करून ठेवला होता ना, आता तो टाकून घेऊया त्यामध्ये. त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि अगदी एक पिंच असा हिंग सुद्धा टाकूया आपण त्यामध्ये. हे असं केल्याने आपले मसाले करपले जात नाही. आता मसाला छान परतून घेऊया. थोडं अगदी पाणी टाकायचं त्यामध्ये, एक दोन चमचे, आणि त्याला मिक्स करून अगदी तेल सुटेपर्यंत ना छान ह्याला परतून घ्यायचं आहे. झाकून ठेवूया एक दोन मिनटं आपण ह्याला. आता पाहूया मसाला छान परतला आहे का. मसाला परतल्या गेला आहे. आता आपण त्याला ना मिक्स करूया. आता पाहू शकता ही किसणी घेतलेली आहे मी आता. आणि अंडा आपण काय करायचं आहे, हा अंडा ना किसून यामध्ये टाकायचा आहे. एकदम छोट्या साईजच्या ह्यानी नाही किसायचं, थोडी मोठी घ्यायची किसणी. हे खूप ड्राय झालेलं आहे तर आपण थोडं अगदी दोन तीन चमचे पाणी टाकून घेऊया ह्यामध्ये.
पाणी टाकून घेतलेलं आहे। आता काय करूया आपण, त्यामध्ये आपण ना थोडं बटर टाकून घेणार आहोत, एक चमचा बटर टाकूया, थोडीशी कोथिंबीर आणि अगदी एक किंवा दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आता पाहूया झाली का, आणि छान झालेली आहे पाहू शकता। आता आपण ही सर्व करायला घेऊया। सर्व करून घेऊया आता। तर पाहू शकता फ्रेंड्स, आपली झटपट होणारी ही अंडा भुर्जी, बॉईल अंडा भुर्जी रेडी झालेली आहे। तुम्ही ही चपाती, नान, ब्रेड, पाव कशासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा वरण भात साईड डिश म्हणून सुद्धाही खाऊ शकतात। आणि ही तुम्ही नक्की करून पहा, आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। थँक्यू।